दोन लाख कोटींची गुंतवणूक एक लाख नोकऱ्या देणारा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला नेला असा आरोप आदित्य ठाकरेंनी शिंदे फडणवीस सरकारवर केलाय यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आम्हाला तर येऊन दोनच महिने झालेत मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांता कंपनीच्या प्रमुखांशी माझी चर्चा झाली होती सरकार त्यांना प्रकल्पासाठी जी काही मदत हवी आहे ती देईल असं बोलणंही झालं होतं पण गेल्या दोन वर्षांमध्ये वेदांता कंपनीला ज्या प्रकारे रिस्पॉन्स मिळायला हवा होता तो कमी पडला असावा असं म्हणत शिंदेनी या संपूर्ण प्रकरणाचं खापर महाविकास आघाडीच्या माती फोडलं यावरून राजकारण तर तापलंय पण वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला कसा गेला कुणी नेला हे संपूर्ण प्रकरण आपण विस्ताराने जाणून घेऊया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोलधुडू विषयाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला डेंजर बंड्याची आठवण करून देते बोलधुडूची पहिली वेब सिरीज चौथा खांब लाईव्ह विथ भावड्या नुकतीच रिलीज झाली पहिल्या एपिसोडमध्ये दे तुम्हाला डेंजर बंड्या भेटेल हा डेंजर बंड्या कोण आहे त्याचा प्रॉब्लेम काय सगळं तुम्हाला एपिसोड बघितल्यावर कळेलच लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कोपऱ्यातल्या आय बटन मध्ये तुम्हाला मिळेल येऊ या मूळ विषयाकडे दहा जुलै दोन हजार पंधराचा दिवस होता महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरच्या दौऱ्यावर होते तेवढ्यात मुंबईवरून एक फोन आला फॉक्सकॉनचे सीईओ टेरी गौ मुंबई दौऱ्यावर येणार आहेत ही बातमी ऐकताच आपला नागपूर दौरा अर्धवट सोडून फडणवीस तातडीने मुंबईकडे निघाले दहा जुलैच्या रात्रीच देवेंद्र फडणवीस आणि टेरी गौ यांची मुंबई जवळच्या हॉटेल हयात एजन्सी मध्ये भेट झाली दोघांमध्ये जवळपास तीन तास चर्चा चालली फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेने टेरिगो इतके इम्प्रेस झाले की त्यांनी पुढचा बँगलोर आणि हैदराबादचा दौरा कॅन्सल करायला सांगितलं आणि मॅनेजमेंटला तातडीने शांघाईवरनं मुंबईला बोलावून घेतलं दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा जुलैला टेरी यांनी प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जागेची पाहणी केली त्याचबरोबर फॉक्सकॉनसाठी तळेगाव इथं महाराष्ट्र सरकारकडून प्रस्तावित करण्यात आलेल्या जागेला देखील टेरी यांनी भेट दिली फॉक्सकॉनचा सगळा कच्चा माल आणि त्यानंतर तयार प्रोडक्ट यांची वाहतूक हवाई मार्गानेच होणार असल्यामुळे विमानतळाचं लोकेशन महत्वाचं होतं त्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी टेरी यांना वर्षावर येण्याचं निमंत्रण दिलं याला डिनर डिप्लोमसी असं म्हणतात जरी हा इंग्लिश शब्द फॅन्सी वाटत असला तरी माणसाच्या हृदयाची वाट त्याच्या पोटातून जाते हे भारतीयांना आणि त्यातल्या त्यात आपल्या मराठी माणसाला फार पूर्वीपासूनच माहिती आहे फडणवीसांनी देखील हे ओळखलं होतं आणि त्यांनी टेरी गौ यांच्या पाहुणचाराची तशी व्यवस्था देखील केली होती मुंबईतल्या चायनीज दूतावासातून खास चायनीज शेफ त्यांनी मागवून घेतला होता टेरी गोव यांच्यासाठी असल ऑथेंटिक चायनीज जेवणाची सोय करण्यात आली होती जसा भारतीय माणूस जगात कुठेही गेला तर त्याला भारतीय जेवण खाल्ल्याशिवाय चैन पडत नाही चायनीज माणसालाही घरापासून कितीही दूर असला तरी त्यांचं जेवण त्याला पाहिजेच असतं असं तर वर्षा बंगल्यात करण्यात आलेल्या या पाहुणचाराने टेरी टेरीगोव चांगलेच खुश झाले ही डिनर डिप्लोमसी चालू असतानाच देवेंद्र फडणवीसांनी गौ यांना गणपतीची एक मोठी मूर्ती भेट म्हणून दिली गणपतीला चीन मध्ये योगाची देवता म्हटलं जातं आणि गो स्वतः रोज न चुकता योगा करता त्यामुळे गणपतीची मूर्ती गिफ्ट म्हणून दिल्यानंतर टेरी गो आता चेकाळ्याचेच वाकी राहिले होते त्याने अंगात डिनर ऍप्रॉन असताना देखील तिथे उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांसमोर दोन ते तीन आसनं देखील करून दाखवली पण या डिनर डिप्लोमसीचं फळ मिळायला अजून एक महिनाभर वाट बघावी लागणार होती ऑगस्टच्या सुरुवातीला गौ हे पुन्हा भारत भेटीवर आले आणि यावेळी त्यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि त्यानंतर लागलीच ते गुजरातच्या दौऱ्यावर गेले गुजरातमध्ये जवळपास ते दोन दिवस थांबले होते त्याआधीच चार ऑगस्टला फॉक्सकॉन आणि गौतम अदानी दोघे एकत्र येऊन सेमी कंडक्टरच्या निर्मितीसाठी जॉईंट व्हेंचर उभारणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यामुळे मोदींची भेट अदानी कनेक्शनच्या उठलेल्या वावड्या यामुळे हा प्रकल्प गुजरातलाच जाईल आणि देवेंद्र फडणवीसांची डिनर डिप्लोमसी फेल होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यानंतर गो पुन्हा मुंबईत आले त्यांनी मुंबईमध्ये मोठमोठ्या बिझनेसमॅनची भेट घेतली मुंबई आयटीआय भेट दिल्यानंतर गो इम्प्रेस झाले पण यानंतर फडणवीसांनी आपल्या डिनर डिप्लोमसीचा शेवटचा डाव खेळला देवेंद्र फडणवीसांनी दुपारचं जेवण केलं आणि अखेर देवेंद्र फडणवीसांच्या यश आलं आणि फॉक्सकॉनने महाराष्ट्रात पाच बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा एम ओयू साइन केला सुरुवातीच्या टप्प्यात ऍपलसाठी ट्रान्झिस्टर आणि सेमी कंडक्टरची फॅक्टरी उभा करण्यात येणार होती आणि तळेगाव किंवा खोपोली या दोन जागांपैकी एका ठिकाणी ही गुंतवणूक करण्यात येणार होती जर ही गुंतवणूक झाली असती तर ती महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठी परकीय गुंतवणूक ठरणार होती एक अख्खी सेमी कंडक्टर नंतर सिलिकॉन व्हॅली उभी राहण्याची शक्यता होती जेव्हा टेरी गो आणि देवेंद्र फडणवीसांची मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर चीन दौऱ्यावर असताना पहिल्यांदा भेट झाली होती तेव्हा टेरी गो यांनी फडणवीसांशी झालेल्या चर्चेत दुसरं झेंग बनवण्याची इच्छा असल्याचं फडणवीसांना म्हटलं होतं झेंग झाू मध्ये फॉक्सकॉनची चीन मधील सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे आणि सगळ्यात जास्त आयफोन या शहरातच बनवल्या जातात त्यामुळे फॉक्सकॉनची गुंतवणूक महाराष्ट्रासाठी किती महत्वाची होती हे लक्षात येतं पण या गुंतवणुकीचा एम ओ यू पुढे सरकलाच नाही दोन हजार सतरा पर्यंत प्रयत्न झाले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी दोन हजार वीस मध्ये तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी ऍपल आणि फॉक्सकॉनच्या भांडणामुळे ही डील रद्द झाल्याचं जाहीर केलं आणि महाराष्ट्राचं एक सुवर्ण स्वप्न भंगलं पण हा अर्धाच पिक्चर होता फॉक्सकॉनने पुन्हा एकदा भारतात यायचं ठरवलं होतं महाराष्ट्र पुन्हा एकदा स्पर्धेत उतरणार होता राज्यात सिलिकॉन व्हॅली उभारण्याचं दिव्य स्वप्न पुन्हा एकदा दाखवण्यात येणार होतं पण महाराष्ट्राच्या नशिबात पुन्हा एकदा हरणच लिहिलं होतं आता फॉक्सकॉन फक्त आणि फक्त सेमी कंडक्टर आणि से महाविकास आघाडीचं सरकार होतं पण हा प्रकल्प महाराष्ट्रात आणून देवेंद्र फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याची संधीही महाविकास आघाडीकडे चालून आली होती त्यातच यावेळी फॉक्सकॉनशी डील करते वेळी प्लेअरही वेगळे होते यातलं सर्वात महत्वाचं नाव म्हणजे अनिल अग्रवाल अनिल अग्रवाल हे बलाढ्य वेदांता ग्रुपचे कर्ता धरता आहेत आज दोनशे कोटी डॉलर ची नेट वर्थ असलेले अनिल अग्रवाल फक्त जेवणाचा डबा आणि अंथरून पांघरून घेऊन बिहार वरून मुंबईला आले होते सिटी ऑफ ड्रीम्स मुंबईमध्ये त्यांनी किती प्रगती साधली हे आपल्या डोळ्यांसमोर आहे तर खनिज सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वेदांता ग्रुपने आता सेमी कंडक्टरच्या व्यवसायात उतरायचं ठरवलं होतं त्यासाठी वेदांताची एवन स्ट्रेट ही कंपनी ही स्थापन करण्यात आली होती महाराष्ट्राने ही कंपनीला पायघड्या टाकण्यासाठी त्यांच्याशी बोलणी सुरू केली याबाबत पहिल्या भेटीची नोंद मिळते ते एकवीस जानेवारी दोन हजार बावीस ची त्यावेळी आदित्य ठाकरेंनी अनिल अग्रवाल एन स्ट्रेटचे एम डी आकर्ष हेबर आणि वेदांतांच्या डायरेक्टर प्रिया अग्रवाल यांच्याशी एक ऑनलाईन मीटिंग केली होती या मीटिंगला प्रफुल्ल पटेल देखील होते आदित्य ठाकरेंना भेटून आनंद झाला ते सेमी कंडक्टर आणि डिस्प्ले भेटीनंतर केलं होतं त्यानंतर भारताच्या सेमी कंडक्टर उद्योगाला कलाटणी देऊ शकेल अशी एक डील अनाऊन्स झाली पंधरा फेब्रुवारी दोन हजार बावीस ला अनिल अग्रवाल यांचा वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांनी एकत्र येऊन एक जॉईंट वेंचर कंपनी स्थापन करण्यासाठी करार केला भारतात सेमी कंडक्टरचं उत्पादन करण्याचं काम ही कंपनी करणार होती दोन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या सामंजस्य सा करारानुसार या कंपनीतील बहुतांश इक्विटी वेदांताकडे असेल तर फॉक्सकॉन मायनॉरिटी स्टेक होल्डर असणार होती वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल हे कंपनीचे अध्यक्ष असतील असं ठरवण्यात आलं त्यामुळे आता अनिल अग्रवाल हेच फॉक्सकॉनचा प्रकल्प आणण्यासाठी फोकल पॉइंट असणार होते फेब्रुवारी महिन्यातच या कंपनीच्या एका टीमने तळेगावच्या जागेची पाहणी देखील केली होती तिथे सुद्धा डीलरशिप चेंज झाली होती हे हे जाऊन त्या जागी यंग लियू हे ची ची यंग झाले होते जून महिन्यात भारत दौऱ्यावर आले त्यांनी सर्वप्रथम तेवीस जूनला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली तसेच या भेटीनंतर फॉक्सकॉन भारतात सेमी कंडक्टरचं उत्पादन करण्यास उत्सुक असल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिली होती त्यानंतर चोवीस जून ला लगेच महाराष्ट्राचे तत्कालीन उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांबरोबर यंग लिहू यांची भेट घेतली आणि त्यांना महाराष्ट्रात मदत आश्वासन पण त्याच्या सहाच दिवसांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडी सरकार पडलं आता वेदांता ग्रुप आणि फॉक्सकॉनचा प्रकल्प आणण्याची जबाबदारी शिंदे फडणवीस सरकारकडे होती याबाबत एक मोठी घोषणा झाली ती सव्वीस जुलै दोन हजार ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेदांता ही कंपनी राज्यात आणण्याची रेस बातम्या प्रसिद्ध झाल्या कर्नाटक तेलंगणा तमिळनाडू आणि महत्वाचं म्हणजे गुजरातला मागे टाकत महाराष्ट्राने जवळपास एक लाख साठ हजार कोटींची गुंतवणूक मिळवल्याची माहिती त्यावेळी देण्यात आली होती वेदांताची तळेगाव पुणे इथे प्रस्तावित गुंतवणूक ही माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या विजनला समर्पित आहे आमचा विश्वास आहे की वेदांत आणि फॉक्सकॉनच्या सेमी कंडक्टर उत्पादन कार्यासाठी महाराष्ट्र हा नैसर्गिक पर्याय आहे आणि राज्य सरकार पंतप्रधान आणि भारत सरकारचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभारी आहे अशी प्रतिक्रिया त्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती इकडे महाराष्ट्र डील झाल्याच्या आविर्भावात असताना वेदांता मात्र अजूनही वाटाघाटींमध्येच गुंतली होती त्यातच पाच सप्टेंबर दोन हजार ला वेदांताचे अनिल अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली त्यानंतर ट्विट केलं की नेहमीप्रमाणेच माननीय पंतप्रधानांना भेटून खूप प्रेरणा मिळाली पंतप्रधानांबरोबर भारतासाठी ऊर्जा सुरक्षेबरोबरच बरोबरच सेमी कंडक्टर उद्योगाबाबत चर्चा झाली भारतात आणखी एक सिलिकॉन व्हॅली निर्माण करण्याचं स्वप्न फार दूर नाहीये असं त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं पण प्रश्न हा होता की मोदींच्या भेटीनंतरही तळेगावच दुसरी सिलिकॉन व्हॅली ठरणार आहे का याचं उत्तर मिळालं अनिल अग्रवाल यांच्या कालच्या म्हणजे तेरा सप्टेंबरच्या ट्वीट मध्ये या ट्वीट मध्ये भारतात दुसरी सिलिकॉन व्हॅली उभारण्याचा रेफरन्स होता पण लोकेशन ठरवण्यात आलं होतं गुजरात इतिहास घडतो आहे मला हे सांगण्यात आनंद होतो आहे की वेदांत फॉक्सकॉनचा नवीन सेमी कंडक्टर प्लांट गुजरात मध्ये स्थापित केला जाईल वेदांताची एक पॉईंट चोपन्न लाख कोटींची महत्वपूर्ण गुंतवणूक हे भारताचे आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅलीचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत करेल महाराष्ट्राच्या हातातोंडाशी आलेला घास निसटला होता एक लाख प्रत्यक्ष नोकऱ्या आणि अजून एक लाख अप्रत्यक्ष रोजगार महाराष्ट्राच्या हातातून निसटला होता तळेगावचं अगदी मोक्याचं लोकेशन स्किल वर्कर्सची असलेली उपलब्धता महाराष्ट्र सरकारने ऑफर केलेले इन्सेंटिव्ह याचा काही सुद्धा उपयोग झाला नाही असं सांगण्यात येत आहे की गुजरातने महाराष्ट्रापेक्षा चांगली डील दिल्याने प्रोजेक्ट गुजरातला शिफ्ट झाला पण याची संपूर्ण माहिती अजूनही बाहेर आलेली नाहीये त्यामुळे जेव्हा याची माहिती बाहेर येईल तेव्हाच महाराष्ट्र नेमका कुठे मागे पडला हेही कळेल आणि दोन लाख कोटींची गुंतवणूक एक लाख नोकऱ्या देणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचं पाप नेमकं कुणाचं आहे हेही कळेल तुर्तास तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि बोल व्हिडिओ युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका